भाई माऊलींनी समाचार में आपका स्वागत है और मैं उसे कुछ महत्वपूर्ण तो आज पंडरपुर के लिए आज यहाँ पर बेला से पालकी रथ शुरू हो चुकी है। अब ये रथ जो है पूरे 17 दिन के लिए चलता रहेगा और यहाँ से ये पद यात्रा करेगा और इस पालकी में हर साल यानी 2006 से यानी 15 से 17 साल हो रहे हैं लगातार ये पालकी मेला शहर से लगभग जाती हुई नजर आ रही है। अब यहाँ पर पालकी में इसके पहले पालकी में कम से कम 50-60 लोग रहते थे, लेकिन अभी पालकी धीरे धीरे अभी 200 के करीब लोग इस पालकी यात्रा में जा रहे हैं और पंडरपुर के साथ में जहाँ पर भी व्यवस्था दिखते हैं वहाँ का दर्शन लेते हुए आगे बढ़ते हैं। ये बहुत बड़ी बात है और आज बड़े खुशी का दिन है। आप देख सकते हैं कि पूरी पालकी रेडी है, पूरी तैयार है और आज से बिना चप्पल के पंडरपुर की यात्रा के लिए यानी विट्ठल रुक्माई मंदिर में जाने के लिए बिल्कुल तैयार है और आज से ये लगातार चलते रहेंगे और पूरे 17 दिन यानी अखाड़ी तक ये चलते रहेंगे। धन्यवाद पर आप बने रहेगा भाई बहुत हिंदी समाचार के साथ। जय जय श्री राम। जय श्री राम। धन्यवाद। यहाँ बारे में दे हम से पानी दान करता है, रुपी लेला अन्न आणि धान लेला पाणी दिल्याबद्दल सर्व या पायवारीमध्ये भाविक भक्तगण तुम्हाला सर्व भक्ताकडून धन्यवाद। Thank you.
पासून आमची पालखी पंढरपूर पायी यात्रा चालू आहे. 18 वर्षे झाले. ते सगळं भाविक भक्तांनी मंडळीने आपलं घर आम्ही घर आनंदाला सुखी दरवर्षी. आज काळ आहे गुरुवार दिवस आज सुरू. आज पंढरपूर ते विला ते पंढरपूर 21 दिवस चालणार पैदल वारी. आता येतो आज गुरुवार पासून सुरुवात आहे. आज 17 तारखेला पंढरपूरला पोहोचतो. 18 वर्षे पांडुरंग पाटलांनी त्या तेलंगणामध्ये खरोखरच अशी भक्तिमय वातावरण बनवून त्यांनी 18 वर्षापर्यंत मेहनत घेतली आणि त्यांच्या पालखीमध्ये सर्व आज ह्या वर्षी तर जास्त सहभागी झाले. आम्हीसुद्धा त्यांच्या पैदलवारीमध्ये निघालेलो आहोत. खरोखर धन्य आजी दिन या संत दर्शनांचा. आज खरोखर धन्य असे आपलं पंढरपूर झाल्यासारखं आमच्या बेलामध्ये वाटून राहिलं आणि अशीच महिमा दरवर्षी चालू असो. समोरच्या पिढींना सुद्धा माझ्याकडून माझं निवेदन आहे. पालखी सोहळ्याला सुरुवात झालेली आहे आणि 15 तारखेपर्यंत हा सतत प्रवास चालू आहे. महाराष्ट्रातून प्रवास होत आहे. कसल्याही प्रकारची फी आणि व्हीसी न घेता असे हे पालखीचे प्रमुख पंढरनाथजी भर हे पालखी 18 वर्षापासून या ठिकाणी नेत आहे आणि युलुसे रोप लावले दारी त्याचा येल गेला गगनावरी. 3, 4, 50, 60 असे व्यक्ती होऊन आज या ठिकाणी 200 लोकांपर्यंत अशी संख्या घेऊन ते पंढरपूर वारी दरवर्षी करत आहे. आणि सांगायचं विशेष म्हणजे या वारीतून जेव्हा जेव्हा त्यांनी लोकांच्या लक्षात आलं भक्ती मार्ग प्रेम निर्माण कसं होईल, स्वच्छता कशी होईल, लोकात भाव निर्माण कसा होईल असं या पालखीच्या माध्यमातून घडत आहे आणि आम्हाला या मार्गदर्शन होत आहे कीर्तनातून प्रवचनातून.